आज आपण इंस्टंट चॉकलेट ब्रेड रोल कसा करायचा ते बघणार आहे। मुलांना आवडेल अशी आणि पार्टीला परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। ब्रेड स्लाइसच्या बाजूच्या कढईत त्या कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर लाटण्याने थोडं लाटून घ्यायचं। व्हाईट ब्रेड ऐवजी तुम्ही ब्राउन ब्रेड सुद्धा इथे वापरू शकता। अशा पद्धतीने बाकीचे ब्रेड ही लाटून घ्यायचे। आता यावर चॉकलेट म्हणून इथे नटेला मी वापरणार आहे। तुमच्याकडे जर नटेला नसेल तर तुम्ही तुम्हाला जे एखादं चॉकलेट आवडतंय उदाहरणार्थ डेअरी मिल्क वगैरे तर ते किसून किंवा बारीक त्याचे तुकडे करून याच्यावर लावायचे। चॉकलेट स्प्रेड तर मस्त इथे आता लावून झालेलं आहे। याच्यावर तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रूटची पावडर स्प्रिंकल नक्की करू शकता आणि आता अशा पद्धतीने हे ब्रेडला रोल करून घ्यायचं। अशा प्रकारे आता हे बाकीचे जे ब्रेड स्लाइस आहेत त्याला चॉकलेट लावून रोल करून ठेवायचे। तुम्ही जर चॉकलेट स्प्रेड ऐवजी कुठलं डेअरी मिल्क किंवा अजून कुठलं जर चॉकलेट इथे वापरणार असाल तर ब्रेडच्या कडेला थोडंसं पाणी नक्की लावा। अशी अजून एक इन्स्टंट रेसिपी मी दाखवली होती जी इथे वर आय बटनमध्ये तुम्हाला नक्की दिसेल तर तिथे क्लिक करा आणि तोही व्हिडिओ बघा। अशा प्रकारे हे ब्रेड इथे तयार आहेत। आता ह्याला कोटिंगसाठी इथे मी एक अंडं वापरणार आहे। अंड्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉअरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट इथे वापरू शकता। आता अंडं थोडं फेटून घ्यायचं आहे। ह्या चॅनलवर अंड्याची अशी ही पहिलीच रेसिपी आहे। आता एका पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं आहे आणि हे जे आपण अंडं फेटून घेतलं होतं त्याच्यात ब्रेड रोल असा डीप करून घ्यायचा आहे आणि मग तो फ्राय करून घ्यायचा। ब्रेड रोल आता बऱ्यापैकी मऊ झालाय त्याच्यामुळे तो फ्राय करताना खूप सावकाश करायचा आहे। आता ह्याला बारीक गॅसवर चारी बाजूने असा छान ब्राउन कलर येऊसर परतून घ्यायचा। अगदी झटपट होणारी आणि लहान मुलांची फेवरेट अशी ही रेसिपी आहे। ही ब्रेड रोलची रेसिपी तुम्ही घरी तर नक्की करून बघाच आणि व्हिडिओ आत्ता बघताय तर एक लाईक करायला विसरू नका। अशा प्रकारे हे छान आणि थोडे क्रिस्पी असे हे चॉकलेट एग रोल तयार होतात। आता अशाच प्रकारे बाकीचे चॉकलेट रोल पण तयार करून घ्यायचे। तुमच्यापैकी कोणी जर आत्ता चॅनल पहिल्यांदाच बघत असेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अजून चांगल्या चांगल्या रेसिपीज आणि काही इंटरव्ह्यूज तुम्हाला नक्की बघायला मिळतील। आता ब्रेड रोल तर इथे तयार आहेत पण आता थोडंसं गार्निशिंग आणि अजून छान टेस्टी बनवण्यासाठी इथे साखर घेतले आणि त्याच्यावर अशा पद्धतीने हे ब्रेड रोल करून घ्यायचे। समजा तुम्हाला साखर नसेल लावायची तर मध किंवा मेल्टेड चॉकलेटनी त्यावर डेकोरेशन करू शकता। अशा प्रकारे इथे हे चॉकलेट ब्रेड रोल्स तयार आहेत। नक्की ही रेसिपी घरी तयार करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।